अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाइट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं. तर मित्रांनो, आज आपण कर्मणी प्रयोगामधला दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग. तुम्हाला सांगितलेलं आहे कर्मणी कसा ओळखायचा. वाक्यामध्ये कर्ता, कर्त्याला प्रत्यय असतो वाक्यामध्ये, आणि कर्म प्रथम येत असते. वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, आणि वाक्यात कर्म प्रथमेत आहे म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. आता कर्मणी प्रयोगामधला प्रकार कोणता हे ओळखायचं म्हणलं तर आपल्याला सगळ्यात अगोदर शक्य कर्मणी म्हणजे प्रयोग काय हे ओळखायला पाहिजे, कारण आपला शक्य कर्मणी प्रयोग बघायचा आहे. आपण या अगोदर पहिला प्रकार पाहिला, आता दुसरा प्रकार चालू आहे. तर लक्षात ठेवा, शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे ती क्रिया कर्त्याला करणं शक्य आहे तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. जसं तुम्हाला एक उदाहरण देतो की माझ्याच्याने तो फळीवरचा डब्बा काढवतो, म्हणजे ती क्रिया माझ्याच्यानं करणं शक्य व्हायली. मी ती क्रिया दुसऱ्या कोणाला सांगितली का, किंवा मी असं सांगितलं का की आई तो डब्बा काढून दे, नाही ना. ती क्रिया मी स्वतः करतो आहे आणि ती क्रिया मला करणं शक्य आहे तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो, बरोबर. आता उदाहरणामध्ये पाहूत, बाळाला कडू औषध पिवते, बरोबर. पिवणारा बाळ करता, पिवणारा कोण, बाळ आहे करता. पिण्याची क्रिया कशावर होते, औषधावर. हे वाक्यातील कर्म आहे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही, आणि कर्म प्रथमेत आहे म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म प्रथमेत असते, बरोबर. हे आपण कर्मणी प्रयोग ओळखला. आता कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ती क्रिया करणं शक्य झाली, म्हणजे बाळाला कडू औषध पिवते, बाळ स्वतः कडू औषध पिवते, दुसरं कोणी पाजवते का, नाही. म्हणजे ती क्रिया कर्त्याला करणं शक्य झाली म्हणजे तो शक्य कर्मणी प्रयोग. अगोदर प्रयोग ओळखायचा आणि नंतर प्रयोगामधला कोणता प्रकार आहे ते बघायचा. आणि दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण, कर्त्याला चतुर्थीचा ला प्रत्यय लागलेला असतो. काय लागलेला असतो, ला प्रत्यय लागलेला असतो, तेव्हा समजून जायचं की हा शक्य कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे ती क्रिया कर्त्याला करणं सहज शक्य आहे तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. दुसरं उदाहरण बघा, सचिनला जीना चढवतो, चढवणारा कोण, सचिन हा वाक्याचा कर्ता. चढवण्याची क्रिया जिनेवर वाहिली, हा झाला वाक्यातला कर्म, बरोबर. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग तर नाही 100%, बरोबर. वाक्यामधला कर्म प्रथमाविभक्तीत आहे, कर्म प्रथमाविभक्तीत आहे आणि कर्त्याला प्रत्यय आहे म्हणतो हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ती क्रिया करणं शक्य झाली तर शक्य कर्मणी प्रयोग. म्हणजेच सचिनला जीना चढवतो, म्हणजे सचिनला चढवत होतो जीना, शक्य आहे ती क्रिया सचिनला करणं, बरोबर. सचिनला ती क्रिया करणं शक्य आहे कारण तो स्वतः जीना चढवतोय, दुसरं कोणी चढवते काय, नाही. त्याच्यामुळं जेव्हा कर्त्याला ती क्रिया करणं शक्य असते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो, समजलं का. आणि कर्त्याला सहसा चतुर्थीचा प्रत्यय लागलेला असतो, ला, समजलं का एवढं. तिसरं उदाहरण बघा, आजीला हा डोंगर चढवतो, चढवणारा कोण किंवा चढवणारी कोण, आजी, वाक्यातला कर्ता. चढवण्याची क्रिया डोंगरावर व्हायली, हे झालं वाक्यातील कर्म, बरोबर. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग तर नाही 100%, आणि कर्म प्रथमेत आहे, कर्म जेव्हा प्रथमेत असतो तेव्हा कर्मणी प्रयोग असतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा, बरोबर. कर्म जेव्हा प्रथमेत असते आणि कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. कर्मणी प्रयोग ओळखला. प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ला प्रत्यय आहे, हे पहिला मुद्दा. आणि दुसरं, कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे की आजीला डोंगर चढवते, आजीला स्वतः डोंगर चढतोय, दुसरं कोणी चढवते काय, नाही. म्हणजे ही क्रिया आजीला करणं शक्य आहे म्हणून तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. पुढचं उदाहरण पाहू, राणीला एक कप चहा करवतो, बरोबर. करवणारा कोण किंवा करवणारी कोण, राणी, हा वाक्याचा कर्ता. करण्याची क्रिया चहावर होते, हे झालं वाक्यातील कर्म. कर्मणी प्रयोगाचं लक्षण काय सांगते की कर्ता कधीच प्रथमा विभक्तीत नसतो, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय आहे
आणि कर्म प्रथमेत आहे, म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे. राणीला चहा करवते, राणी ती स्वतः ती चहा करते. आणि दुसरा मुद्दा की कर्त्याला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो, ला. ला हा प्रत्यय लागलेला असतो. कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे म्हणजे तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. कर्म प्रथमेत आहे म्हणजे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे, बरोबर. कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ती क्रिया करणं जेव्हा शक्य होते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. पुढचं उदाहरण बघा. आईला आता काम करावते, करवणारी आई. वाक्यातील कर्ता, करण्याची क्रिया कशावर होते, कामावर. हे वाक्यातील कर्म आहे, बरोबर. आता सुरुवात अगोदर, सर्वात अगोदर प्रयोग ओळखायचा की कोणता प्रयोग आहे आणि नंतर प्रयोगामधला प्रकार ओळखायचा, बरोबर. तर लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगाचं लक्षण काय म्हणते की कर्ता हा कधीच प्रथमा विभक्तीत नसतो, कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो कर्मणी प्रयोगामध्ये, आणि कर्म प्रथमेत असते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, ला आहे प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्तरी प्रयुक्त नाही, कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, कर्म प्रथमेत आहे आणि या कर्म प्रथमेत असला म्हणजे कर्मणी प्रयोग होतो. कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे. आईला ते काम करवते, दुसरं कोणी काम करते का नाही, आई स्वतः ते काम करते, तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. जेव्हा ती क्रिया कर्त्याला करणं शक्य होते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. हे कळालं का? आता एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शक्य कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तरी पण तुम्हाला मी सोपी पद्धत त्याचनुसार सांगणार आहे कसं ओळखायचं. की सगळ्यात अगोदर प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोगाचं लक्षण सांगते की कर्ता हा कधीच प्रथमा विभक्तीत नसतो, कारण कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो कोणता ना कोणता, बरोबर, कर्मणी प्रयोगामध्ये. आणि कर्म प्रथमेत असते, कर्मणी प्रयोगात कर्म महत्त्वाचं असतं आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचं असते आणि तो प्रथमा विभक्तीत असतो. आता आपल्याला कळालं की कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे हा कर्तरी प्रयुक्त नाही, कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे, कर्म प्रथमेत आहे. म्हणून कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रकार म्हणलं तर कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. आणि कर्त्याला सहसा चतुर्थी विभक्तीचा ला प्रत्यय लागलेला असतो तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो. हा मुद्दा कळला का शक्य कर्मणी प्रयोगाचा? पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रयोगाचा, कर्मणी प्रयोगाचा तिसरा मुद्दा पाहणार आहोत, तिसरा प्रकार पाहणार आहोत. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.